जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बॉईज ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंगवरती आपण बनवलेला आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलाच आहे। व्हिडिओला तुम्ही प्रत्येकाने लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून मोबाईल स्टेटस एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर मित्रांनो, आज जे पण आपण काही मटेरियल वापरलेलं आहे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबत आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आयुष्यात तुला माझ्याबद्दल कोणी काहीही सांगू दे मित्रा, फक्त तू बदलू नकोस। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला सुपर व्हीपीएन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं प्ले स्टोरवरून, आणि ते कनेक्ट करून घ्यायचं ओपन करून सिंगापूरचा सर्व्हर। कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, जरी तर नेटवर्क इश्यू येत असेल तर बंद चालू करून नंतर ओपन करू शकता। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं, फोटो सेक्शनमध्ये जायचं। सगळ्यात पहिल्यांदा तुमचा कुठल्याही मित्राचा एक फोटो घेऊ शकता, आणि तोच फोटो तुम्हाला रिपीट वापरायचा असेल तरी एका फोटोवरती चालेल, किंवा जर तुम्हाला नवीन फोटोज ॲड करायचे असतील तर तुम्ही दुसरा फोटो पण ॲड करू शकता। दोन फोटो ॲड करून झालेले आहेत आपले। त्यानंतर मित्रांनो, खाली ॲड ऑडिओचं ऑप्शन आहे, ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। साऊंड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। साऊंड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक फाईल मॅनेजरचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। फॉर्म डिवाइसवरती क्लिक करायचं आहे, जो मी तुम्हाला ऑडिओ दिलेला आहे ते ऑडिओचं नाव आहे जिगरी, तर तो जिगरी ऑडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। ऑडिओ ॲड केलेला आहे आपण, आणि इथंपर्यंत आता आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत। सर्वात पहिल्यांदा एक नंबरचा इमेजेस जो आहे तो आपण 6 सेकंदाच्या थोडंसं पुढंपर्यंत वाढवायचं आहे, आणि हा नंतरचा दुसरा इमेजेस जो आहे आपण एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर मी एंडपर्यंत हा दुसरा इमेजेस वाढवलेला आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, जो एक नंबरला आपण इमेजेस आणि दोन नंबरचा आहे दोन्हीच्यामध्ये आपल्याला एक ट्रान्झिशन ॲड करायचं आहे। सो ट्रान्झिशन ॲड करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। जस्ट क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ट्रान्झिशन ॲड करायचं आहे, ट्रेम्पल झूम। इथं बघू शकता थोडंसं पुढे गेल्यानंतर ट्रेम्बल झूम इफेक्ट बघायला भेटेल, तर तो ॲड करायचा। ॲड केल्यानंतर परत याला थोडंसं इथं बघू शकता खाली ऑडिओवरती साऊंड जो आहे तो अप दिसत आहे, तर बरोबर त्याच ठिकाणी आपला इमेजेस चेंज व्हायला पाहिजे। अशा रीतीने आपण इमेजेस ॲड करायचे। आता त्यानंतर आपल्याला इमेजेस पुढचे जे आहे ते स्प्लिट करत जायचे, ठीक आहे। आता या ठिकाणी यायचं 10 सेकंदाचं, इथं वरती तुम्हाला टाईम दिसत असेल 10 सेकंदाचं, थोडंसं पुढे यायचं, स्प्लिट करायचं इमेजेसला। त्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे 14 सेकंदाच्या आसपास, त्यानंतर 14 सेकंदाच्या थोडंसं पुढं जाऊन इथे एक स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर परत पुढं जे आहे ते लास्ट आपला थोडंसं झूम करू आपण, म्हणजे प्रॉपर समजेल 17 सेकंद आहे। 17 सेकंदाच्या आणि 18 सेकंदाच्या थोडंसं मध्ये आपण इथे एक स्प्लिट द्यायचं आहे, ओके। आता बघू शकता इमेजचं आहे ते लास्टला थोडासा आपल्याला वाढवावं लागेल, तर इथं थोडासा आपण वाढवलेला आहे, ओके। आता यावरती आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करायचे, त्याआधी आपल्याला ओव्हरले ॲड करायचं आहे। तर त्यासाठी जस्ट बॅक यायचं आहे, इथं ओव्हरले ऑप्शनवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। इथं जिगरी नावाचा ओव्हरले PNG तुम्हाला दिलेला आहे, तर तुम्ही ॲड करून घ्या। ॲड केल्याच्यानंतर जस्ट जे आहे ते ओव्हरलेला तुम्ही एंडपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे। ओव्हरले जिथंपर्यंत तुमचा व्हिडिओ आहे तिथंपर्यंत ओव्हरलेला ॲड केल्यानंतर साईज वगैरे कमी करण्यासाठी तुम्ही इथून हाताने पण करू शकता, किंवा डायरेक्ट इथं जे आहे ते तुम्ही बेसिकमध्ये येऊन स्केल जरी याचं आहे ते स्केल कमी करा पहिल्यांदा। त्यानंतर पोझिशनमध्ये जाऊन Y-axis जो आहे तो कमी करा, जेणेकरून आपला PNG या टाईपमध्ये वरती जाईल। इथं या ठिकाणी बघू शकता साधारणतः 380च्या आसपास जो आहे तो PNG सेट करा Y-axisला, आणि X-axis जो आहे तो 0 राहून दे, ओके। त्यानंतर यावरती तुम्ही टेक्स्ट वगैरे नंतर ॲड करू शकता तुमचा यूट्यूबचा लोगो वगैरे जे काय आहे ते। आता यात आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचं, तर 4 इमेजेस जे आपण स्प्लिट करून तयार झालेले आहेत त्यात आपण ॲनिमेशन ॲड करायचं। तर व्हिडिओवरती त्या इमेजेसवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक नंबरचा ॲनिमेशन जो आहे अनफोल्ड तो पहिल्यांदा ॲड करायचा आहे। दोन नंबरच्या इमेजेसवरती यायचं, दोन नंबरच्या इमेजेसवरती आल्यानंतर इथं स्वूश इफेक्ट दिसेल, स्वूश इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दिसेल, त्याला वूश इफेक्ट पण तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर 3 नंबरच्या इमेजेसवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे, त्याला जस्ट तुम्ही क्रॉस शेक इफेक्ट ॲड करायचा, ओके। क्रॉस शेक इफेक्ट ॲड केल्यानंतर चौथ्या इमेजेसवरती जायचं आहे। चौथ्या इमेजेसवरती गेल्यानंतर इथं तुम्हाला थोडंसं पुढं जाऊन फ्लॅश इन इफेक्ट दिसेल, तर फ्लॅश इन इफेक्ट याला ॲड करायचा, ओके। 4 इफेक्ट्स ॲड झालेले आहेत। आता त्यानंतर आपल्याला यावरती काही इफेक्ट्स ॲड करायचे, तर इफेक्ट्स ॲड करण्यासाठी पूर्णपणे बॅक यायचं आहे, इफेक्ट्सवरती जायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचं आहे, स्क्रोल केल्यानंतर
या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते ग्लिच इफेक्ट भेटेल, तर ग्लिचवरती क्लिक करायचं आहे. ग्लिचवरती क्लिक केल्यानंतर 3 नंबरला तुम्हाला क्रोमॅटिक नावाचा इफेक्ट भेटेल, ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर जशा मी सेटिंग सांगतोय त्या तुम्ही फॉलो करायचे. स्पीड पहिल्यांदा याचं वाढवायचं आहे 85% आपण करून घ्यायचं आहे. इथून 85 केलेला मी बघू शकतो, 86 झालेलं काही अडचण नाही. इंटेन्सिटी देखील आपण त्याच दरम्यान आपण 85-90 दरम्यान ठेवायचे, 90 ठेवलेले मी. बट क्रोमॅटिक लास्टचे जे आहे तुम्ही ते तुम्ही जितकं जास्त ठेवाल तितकं तुमचा व्हिडिओ ब्लर दिसणार आहे. सो तुम्ही 50% म्हणजे 0 आहे इथं, तर 50 मागे 1-2 पॉईंट तर ठेवू शकता किंवा पुढं 1-2 पॉईंट ठेवू शकता. तर मी 52 ठेवलेलं आहे, म्हणजे 2 पॉईंट पुढं ठेवलेलं आहे. त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे. ओके, क्रोमॅटिक इफेक्ट व्हिडिओवरती पूर्णपणे एंडपर्यंत ॲड करायचं आहे. त्याचबरोबर आता यावरती आपल्याला दुसरा एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर तो दुसरा इफेक्ट्स अप्लाय करण्यासाठी जस्ट तुम्ही या ठिकाणी परत एकदा व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही हर्ट टाईपचे ब्लर जे आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर इथं जस्ट आपण जे आहे ते सर्च करूया इफेक्ट ब्लर. ब्लरमध्ये सापडेल आपल्याला ते ब्लर्ड हर्ट असा एक इफेक्ट आहे, तर तो आपण ॲड करूया. इथं मी वरती सर्च केलेला आहे. सर्च केल्यानंतर इथं बघू शकता ब्लर्ड लव नावाचा एक ऑप्शन आहे, तर तो ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर याचे सेटिंग्स बघा. साईज याची जी काय आहे 50% साईज ठेवायचे. इंटेन्सिटी याची 80% ठेवा जी ऑलरेडी असेल. स्पीड याचा जो आहे तो स्पीड मात्र थोडासा इथं आपण इन्क्रीज करायचा 45%. हॉरिझॉन्टल जे आहे ते 31% ठेवायचं आहे. आणि ॲटमॉस्फिअर जो काय याचा आहे तो 40% ठेवायचा. ओके, त्यानंतर झालेलं आहे आपलं सर्व सेटिंग. आता यात तुम्हाला लोगो वगैरे ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता. थोडंसं जे आहे ते इथं पुढं आपण वाढवलं तर चालेल. पण बघू शकता यात तुम्हाला वरती जिगरी PNG इफेक्ट दिसत नाही. तर जस्ट तुम्ही ब्लर्ड लववरती क्लिक करा, ऑब्जेक्टवरती क्लिक करा आणि ओव्हरले मेन व्हिडिओ तर इथं ऑल व्हिडिओ करा, म्हणजे दोन्हीलाही अप्लाय होईल. क्रोमॅटिकला पण तुम्ही जर करायचं असेल तर तुम्ही क्रोमॅटिकला पण करू शकता ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ. बट मी सजेस्ट करेन जस्ट मेन व्हिडिओलाच क्रोमॅटिक इफेक्ट ठेवा. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट दिसेल. आता इथं तुम्ही टेक्स्ट वगैरे पण ॲड करू शकता. टेक्स्टवरती ॲड टेक्स्ट जाऊन तुमचा जो काही यूट्यूब इंस्टाग्रामचं नाव असेल ते ॲड करून तुम्ही लहान मोठी साईज करू शकता. बट मी सध्या करत नाही, जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.